नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्येचे शेजारी लगतची मागची व पुढची संख्या शिकणार आहोत। तर संख्येचे शेजारी लगतची मागची आणि पुढची संख्या कशी शोधायची, तर बघा ही संख्या रेषा असते आणि या संख्या रेषेवर शून्यापासून एक दोन तीन चार पांच अशा अनंत संख्या असतात। या संख्येरेषेवरील आपण कोणतीही एक संख्या घेतली तर त्या संख्येची मागची आणि पुढची संख्या कशी शोधायची बघूया आपण। आता आपण या संख्येरेषेवरील तीन ही संख्या घेतली आहोत, या संख्येची आपल्याला मागची संख्या शोधायची आहे। मग कशी शोधणार, तर तीन या संख्येची मागची संख्या म्हणजेच तीनची लगतची डावीकडील संख्या दोन ही होय आणि तीनची आपल्याला पुढची संख्या हवी आहे, तर तीन या संख्येची लगतची उजवीकडील संख्या ही चार आहे म्हणजेच तीनची पुढची संख्या ही चार आली आणि तीनची मागची संख्या दोन। याचप्रमाणे आपण दुसरी संख्या घेऊया। आता आपण चार ही संख्या घेतली, संख्या रेषेवरील चार ही संख्या घेतली, तर चार या संख्येची आपल्याला पुढची संख्या शोधायची म्हणजेच चारच्या उजवीकडील लगतची संख्या कोणती आली, चारच्या उजवीकडील लगतची संख्या ही पाच आहे म्हणून चारची पुढची संख्या ही पाच आहे आणि चारची आपल्याला मागची संख्या शोधायची, तर चारच्या डावीकडील लगतची संख्या कोणती आहे, बरोबर चारची लगतची मागची संख्या म्हणजेच तीन, म्हणजे चारची मागची संख्या तीन आणि चारच्या पुढची संख्या पाच। तर तुम्हाला समजलं का मित्रांनो, दिलेल्या संख्येच्या लगतची डावीकडील संख्या ही त्या संख्येची मागची संख्या असते, तसंच दिलेल्या संख्येच्या लगतची उजवीकडील संख्या ही त्या संख्येची पुढची संख्या असते। अशा प्रकारे संख्या रेषेवर आपण वेगवेगळ्या संख्या घेऊन वेगवेगळे उदाहरणं घेऊन त्या संख्येची मागची आणि पुढची संख्या शोधू शकतो। तुम्हाला समजलं असेल, आता तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे संख्या रेषेवर संख्या घ्या आणि त्याचा सराव करा।